कर्क राशी च्या लोकांसाठी 21 एप्रिल 2023 ला दशमस्थानी येणारा गुरु अनेकांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे. अनेकांना 21 एप्रिल नंतर प्रत्यक्ष प्रमोशन असेल असं नाही, पण काही विशेष अधिकार प्राप्त होईल. काही जणांना कायमचा अधिकार तर काही जणांना तात्पुरता अधिकार मिळेल. मूळ जन्मकुंडलीमध्ये ज्यांचा राजयोग आहे त्यांना, अशा लोकांना हा मेष राशीत 21 एप्रिल नंतर जाणारा गुरु अधिकारामध्ये वाढ देऊन जाईल, कायमची वाढ देऊन जाईल. आणि याची सुरुवात 14 एप्रिलला मेष राशीत रवी अर्थात सूर्य गेल्यानंतर याचे इंडिकेशन्स आपल्याला मिळायला सुरुवात होईल. अधिकारात वाढ झाली म्हणजे उत्पन्नात वाढ होणार आणि तुमच्यावरती अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढणार आहे. मग घरामध्ये एखादा वाढलेला नोकर असू दे किंवा सेवा आपल्याला सेवा देणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली असेल किंवा कामामध्ये जे लोक आपल्याला रिपोर्टिंग करतात अशा लोकांची सुद्धा संख्या वाढणार आहे. एप्रिल महिन्यापासून कोणते मोठे ग्रह बदलत आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावरती पुढील वर्षभरामध्ये काय दीर्घकालीन परिणाम होईल याची माहिती आताच आपण घेतली. आता दर महिन्याला राशी बदलणारे ग्रह बुध शुक्र आणि रवी हे काय आपल्या आपल्याला अधिक बदल घडवणार आहेत आपल्या आयुष्यात एप्रिल 2023 या महिन्यामध्ये ते आता पाहूया. तुमच्या जन्मकुंडलीमध्ये राजयोग असेल तर दशमस्थानी 14 एप्रिलला रवी जाण्यामुळे मोठा अधिकार किंवा प्रमोशन रवीच्यामुळे सुद्धा मिळणार आहे. ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये असा राजयोग नाही त्यांना प्रोजेक्ट पुरता तात्पुरता अधिकार मिळण्याची शक्यता आहे. 6 एप्रिलला कर्क राशीच्या लोकांना लाभस्थानी शुक्र जाणार आहे. 6 एप्रिलपासून लाभस्थानामध्ये शुक्र जाणार आहे. लाभस्थानामध्ये ही जी काही ग्रहस्थिती आहे शुक्रामुळे येणारी ती इच्छापूर्ती करणारी ग्रहस्थिती आहे. त्यामुळे अनेक दिवस एखादी इच्छा पूर्ण करण्याच्या तुम्ही प्रयत्नात असाल तर जरा थोडासा विशेष प्रयत्न करा. ज्यांना घर हवं आहे त्यांनी घरासाठी विशेष प्रयत्न करायला हरकत नाही. ज्यांना एखादं वाहन घ्यायची इच्छा आहे त्यांनी वाहनासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. फर्निचर, सॉफ्ट फर्निचर, काय जे म्हणाल तुम्ही, म्हणजे ज्याला आपण सुखाच्या गोष्टी म्हणूया, भौतिक सुखाच्या गोष्टी म्हणूया, अशी जी कुठली आपली इच्छा असेल ती एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. 6 तारखेनंतर त्यासाठी आपण प्रयत्न करा. कर्क राशीच्या लोकांसाठी बुध हा काही फारसा लाभदायक ग्रह नाही, परंतु तो भाग्यस्थानी असल्यामुळे तो फलदायी झाला नाही तरी अशुभ फळ नक्कीच निर्माण करणार नाही. हे सर्व पाहता कर्क राशीच्या लोकांना एप्रिल 2023 हा महिना अविस्मरणीय भेट घेऊन येईल अशी शक्यता अनेकांच्या बाबतीमध्ये घडेल. काय घडणार आहे ते तुम्ही अनुभवा आणि मला तसा फीडबॅक द्या. नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचे बटन दाबा, म्हणजे अशा राशी भविष्याची जी काही व्हिडिओ आहेत त्या आपल्याला, आपण त्याचे जर का चाहते असाल, राशी भविष्याचे चाहते असाल, तर आपल्याला 2 प्रकाराने व्हिडिओ पाहायला मिळतील. एक तर 1 मिनिटाचे व्हिडिओ म्हणजे कर्क राशीची आपल्याला 1 मिनिटाची पण व्हिडिओ पाहायला मिळेल आणि थोडीशी आत्ता आपण पाहतोय ती तशी लॉंग व्हिडिओसुद्धा राशी भविष्याची पाहायला मिळेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.